नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण जागतिक नागरिक अर्थात ग्लोबल सिटीझन म्हणून विविध मंचावर स्वतःला सादर करत असतो तरीसुद्धा लिंग जात भेद धर्म पंथ सामाजिक आणि आर्थिक विषमता माणसाने माणसाप्रती अनादर करणं आणि या दृष्टिकोनातून माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारणाऱ्या विविध घटना प्रसंग वारंवार आपल्यावर आदळत असतात हो आदळतच असतात हे प्रसंग कारण रोजच्या जगड्यामध्ये धावपळीमध्ये या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही पण जेव्हा घडतात तेव्हा मात्र या हादरवून टाकतात या घटनांवरती किंवा या वेगवेगळ्या प्रसंगांवरती मात करून जागतिक पातळीवरती सर्वांगीण प्रगती करणं हे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकाचं आणि प्रत्येक व्यक्तीचं असलं पाहिजे आणि याच दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्रसंघानं वीस फेब्रुवारी हा सोशल जस्टिस डे अर्थात सामाजिक न्याय दिवस म्हणून जाहीर केला आहे आज आहे सामाजिक न्याय दिवस आणि हाच आहे आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय सामाजिक न्याय दिवस या अनुषंगाने नेमका हा दिवस काय आहे ही संकल्पना काय आहे यावर्षीची थीम काय आहे हे सगळं उलगडून सांगण्यासाठी आपण आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं एक व्यक्तिमत्व आमंत्रित केलेलं आहे त्यांचं नाव ही तुम्हाला चटकन ओळखेल हे व्यक्तिमत्व कोण आहे ॲडव्होकेट असीम सर सर नमस्कार सखी नमस्कार। सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते सरांना आपण जाणतो सगळी औपचारिक ओळख करून देते ती अशी की गेली पंधरा वर्ष समाजाभिमुख वकिली या उद्दिष्टाने त्यांचं कार्य सुरू आहे कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं जनसंपर्कातून विविध योजना राबवणं हे त्यांच्या कामाचं मूळ उद्दिष्ट आहे असंघटित घटकांना एकत्रित करण्याचं त्यांचं कार्य आहे केंद्रीय नियोजन आयोगाच्या अभ्यास गटामध्ये त्यांचा सहभाग होता अमेरिकेतल्या सुपिरियर कोर्टात उपस्थित राहण्याची दुर्मिळ संधी त्यांना मिळालेली आहे विविध पुरस्कार प्राप्त असं व्यक्तिमत्व आहे खास उल्लेख करावा म्हणजे अशोका फेलोशिप त्यांना मिळालेली आहे शासनाचा नेहरू युवा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे जेसीसचा टेन आउटस्टँडिंग पर्सन हा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे आज त्यांच्याशी से चर्चा करूया आणि सामाजिक न्याय दिवस ही संकल्पना काय आहे रोजच्या जगड्यामध्ये ही संकल्पना आपल्या सगळ्यांमध्ये कशा पद्धतीने उतरू शकते प्रत्येक गोष्टीमध्ये समाजात वावरताना माझा काय सहभाग असेल या गोष्टीचा विचार करूया चला चर्चेला सुरुवात करूया आणि हो यामध्ये तुमच्या प्रश्नांमधनं उत्तरं मिळणार आहेत तेव्हा संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना शून्य दोन दोन हा एसटीडी कोड फिरवायला विसरू नका छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना व्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत चला सुरुवात करूया सर सामाजिक न्याय दिवस सोशल जस्टिस डे ही संकल्पना काय आहे सामाजिक न्याय खरं तर हा विषय आतापर्यंत दुर्लक्षितच राहिलेला आहे असं आपण पाहतो गरिबी बेरोजगारी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून जे वगळलेले घटक आहेत त्या सर्वांना आपण सामावून कसं घ्यायचं आणि प्रत्येक हाताला काम मिळेल विषमता दूर होईल आणि आर्थिक समता तरी प्रस्थापित होऊ शकेल ज्यातून माणसांच्या दैनंदिन गरजा पूर्ण झाल्या पाहिजे हो। आणि असंतुष्टता जी जीवनातली आहे ती कमी होऊन संतोषाने जीवन आपण कसं चांगलं जगू शकतो हो। या संदर्भातला विचार म्हणून सामाजिक न्याय दिवस ही संकल्पना राबवण्याचं योजना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेनी सर्वप्रथम मांडली आणि आपण पाहतो की दोन हजार नऊ पासून हा दिवस पाळणं सुरू झालं हो। आणि या दिवसाचं पालन करणं याच्यासाठी पण महत्वाचं आहे की आपण कुठेतरी अन्यायग्रस्त लोक असंघटित लोक आणि ज्यांना न्याय मिळत नाही न्यायापासून दूर आहेत आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून पण ते दूर आहेत अशा अनेक लोकांना आपण कसं सहभागी करून घेऊ शकतो आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये हो। या संदर्भातला विचार म्हणून सामाजिक न्याय ही संकल्पना खूप महत्वाची आहे मला तर असं वाटतं की प्रत्येकच आपल्या कृतीशी हो। शासकीय योजनांशी आणि यंत्रणांमधून पण मानवी हक्क विचार त्याला जोडून आपण जर त्याचं परिपूर्तता करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित अन्याय करणारे घटक बरेच दूर होऊ शकतील आणि आपण चांगल्या पद्धतीने मानवी हक्क व्यवस्थापन करू शकतो वा सर हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की कुठलाही दिवस आहे किंवा त्या दृष्टिकोनानं समाजामध्ये बदल अपेक्षित आहे असं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा असं वाटतं ही संकल्पना दूर कुठेतरी घडत असते ती सामान्यांपासून रोजच्या धावपळीमध्ये <coughs> कुठेतरी लांब पडलेली आहे आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये या संकल्पनेला कशा पद्धतीने आपण लागू करून घेऊ शकतो मला असं वाटते की सर्वसमावेशक विकासाची संकल्पना आपण राबवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे लक्षात येऊ शकते की केवळ आर्थिक विकास नाही तर सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि हा सर्व प्रकारचा जो विकास आहे त्या विकासाला धरून जर आर्थिक विकास झाला तर कदाचित सामाजिक न्यायाची संकल्पना पूर्ण होऊ शकते आम्ही नेहमी हे बोलताना सांगत असतो की केवळ आर्थिक विकास म्हणजेच विकास असं जर आपलं कोणाचं गणित असेल तर कदाचित ते चुकीचं आहे कारण की जर खूप पैसे म्हणजे आर्थिक विकास असेल आणि एखाद्या कुटुंबाचा आर्थिक विकास झालेला असेल तर मग आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे की खूप गडगंज संपत्ती असलेल्या घरांमध्येही स्त्रियांना जाळून का मारतात आर्थिक विकास झालेला असून चालत नाही त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक विकास जर झालेला नसेल आणि स्त्री पुरुष दोघंही बरोबरीचे आहेत ही भावना जर त्यांच्यामध्ये नसेल तर बरेचदा आर्थिक विकास हा भ्रामक ठरतो आणि म्हणून मला असं वाटते की उपाय एकच आहे की आ, पैसे नुसते कमावणं नाही पैसे नुसते साठवणं नाही तर पैसे खर्च करताना आपण कोणती प्रवृत्ती आणि संस्कृती जोपासतो त्याच्यातून खरंतर सामाजिक विकासाची आणि सामाजिक न्यायाची संकल्पना साकारत असते आणि म्हणून गरिबात गरीब माणसांना आपण केवळ मदत करायची असं म्हणून नाही तर आपण त्यांना मानवी प्रतिष्ठेसह आपल्यासोबत जगण्यासाठी पात्र कसं करू शकतो आणि मग शासकीय यंत्रणांची जबाबदारी आहे की त्यांना तसं वातावरण निर्माण करून देतो का आपण केवळ पुस्तकी स्वरूपात सामाजिक न्याय ही संकल्पना साकारू शकत नाही माणसं उभे राहिले पाहिजे आणि माणसं जगण्याच्या इच्छेनी विश्वासानी प्रामाणिकपणे समोर गेले पाहिजे तर ही संस्कृती मला वाटते सामाजिक न्यायाच्या संदर्भातली महत्वाची आहे खरंय सर ही संस्कृती जी आहे हा एक संस्कार <coughs> आहे की सगळ्यांनी बरोबर जाणं आणि समाजामधल्या प्रत्येक घटकाचा तिथे समावेश असणं पण आज वर्तमानपत्र उघडल्यानंतर सकाळपासून रात्रीपर्यंत अहोरात्र आपल्याला या अन्याय आणि अत्याचाराच्या बातम्या आढळताना दिसतात वर्षीची जी थीम आहे सामाजिक न्याय दिवसाची त्या अनुषंगाने चार आपण यावर्षी कशा पद्धतीने कृतिशील होऊ शकतो यावर्षीची सामाजिक न्यायासंदर्भातली जी संकल्पना आहे ती संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी वाहतुकीपासून मुक्त समाज आणि अशा प्रकारच्या बॉन्डेड लेबर आपण ज्याला म्हणतो की बिगारी आणि गुलामगिरी याच्यापासून मुक्त समाज आपण कसा निर्माण करू शकतो ही थीम ठेवलेली आहे आता ही संकल्पनाच खूप मोठी आहे आणि आपण जर आपल्या इथे भारतामध्ये बघण्याचा प्रयत्न केला तर आपण दिवाळीमध्ये फटाके उडवत असतो बरेचदा आणि ते फटाके ज्या लहान मुलांनी तयार केलेले असतात ते लहान मुलं मात्र त्यावेळेस दवाखान्यामध्ये भरती झालेली असते बरेचदा आपण फटाके उडवत असतो दिवाळी साजरी करत असतो आणि आनंदाचं उत्साहाचं स्वरूप त्या फटाक्यांशी कृत्रिमपणे आपण जोडलेलं असताना आपण हे बघू शकत नाही की अनेक ठिकाणी फटाक्यांच्या फॅक्टर्यांमध्ये आगी लागतात आणि त्याच्यामध्ये लहान मुलं होरपडले जातात मग बालमजुरी प्रथा बंद झालेली असतानाही त्यांना वेटबिगारीला कसं लावलं जाते त्यांना गुलामगिरीतून या श्रमाच्या गुलामगिरीतून मुक्त आपण करू शकत नाही आणि म्हणून मग आम्हाला असं वाटते की आपण फटाकेच उडवून आनंद का साजरा करायचा तर आपण दुसऱ्या पद्धतीने आनंद साजरा करू शकतो का उत्साहाचं स्वरूप बदलू शकतो का ते सामाजिक न्यायासाठी योग्य राहील असं करू शकतो का याच्या संदर्भातला विचार झाला पाहिजे कोणत्याही धर्मामध्ये फटाके उडवूनच सण आणि उत्सव साजरे करायचे असं कुठेच म्हटलेलं नाही मग याच्यामध्ये जो मानवी वाहतुकीचा प्रश्न आहे की लहान मुलंच फटाक्यांच्या त्या फॅक्टरीमध्ये फटाके वळण्यासाठी लागतात कारण की त्याच्यातून बारूद भरणं लहान हातांनी आणि त्या बोटांनी सगळं ते फटाक्यांचं पॅकेटिंग करणं हे त्यांना सोपं जाते मग असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसते की लैंगिक अत्याचारांच्या बाबतीत तर आताही लहान मुलांची ट्रॅफिकिंग भारतातून सगळ्यात मोठ्या प्रमाणात होते हो। लहान मुलं आपण जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये अठरा वर्षाखालील मुली या मोठ्या प्रमाणात वाहतूक यांची केली जाते मग माणसं मानवी जीवन आणि मानवी शरीर जर आपल्याला वाहतूकी योग्य वाटत असेल आणि त्याची वाहतूक होताना आपल्याला आपला भारताचा तो अपमान वाटत नसेल तर मग सामाजिक अन्याय आपण समजून घेऊ शकत नाही असं मला वाटतं खरंय सर तुमच्याशी बोलताना एक मुद्दा ठळकपणे आला की अन्याय जेव्हा घडतो तो अन्याय ओळखता यायला पाहिजे अन्याय करणारी व्यक्ती ही जेवढी दोषी आहे तेवढीच अन्याय सहन करणारी व्यक्ती ही दुप्पट दोषी आहे अन्याय विषमता हे शब्द न राहता हा आपल्यावरती अन्याय होतो आहे ही विषमता आजूबाजूला आहे हे, हे ओळखणं याविषयी मला नेहमी असं वाटते की आपल्याला आपल्या समाजरचनेमध्ये आणि संस्कृतीमध्ये अन्याय ओळखायचा कसा हे शिकवलेलं नाही मग जे विषमता सहन करणारे घटक आहेत त्यांनाच कदाचित ती विषमता सांगता येऊ शकते असं आपल्याला बरेचदा लक्षात येते आपण बघतो की स्त्री फक्त गर्भवती राहू शकते आणि स्त्रीचच बाळणपण होऊ शकते पण याचा अर्थ पुरुषांनी स्त्रियांच्या बाळणपणामध्ये होणारा त्रास आणि वेदना या समजूनच घ्यायच्या नाही का तर आपण जेव्हा सहजीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला सहवेदना आपण म्हणतो की दुसऱ्यांच्या वेदना मला कशा जगता येऊ शकतील आणि त्याची अनुभूती घेता येऊ शकेल हा विचार जो आहे तो आपल्याला पोचवतो या संकल्पनेपर्यंत की निदान विषमता समजून तरी मी घेऊ शकलो पाहिजे विषमता समजून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली की आपोआपच आपण बघतो की समतेकडे आपण वाटचाल करतो कारण नेमकी उकल आपल्याला झाली की विषमता म्हणजे काय कोणत्या पायऱ्यांवरती आहे तर आपण समतेकडे जाऊ शकतो आणि समानता पण आणू शकतो आता हे पण खरं आहे की समानता आणणं म्हणजे प्रत्येकाच्या खिशामध्ये सारखेच पैसे राहतील की सगळ्यांजण जवळ एक एक लाख रुपये राहतील म्हणजे ते समानता असं नाही येऊ शकत त्याच्यामुळे काही प्रमाणात विषमता राहणार आपल्या हाताच्या पाच बोटांमध्ये पण समानता नाही हो। त्याच्यामुळे ती विषमता राहणार हो। पण मूड बांधतो तेव्हा आपण जी एकत्रित मूड बघतो सगळ्या बोटांची तशा प्रकारची सहजता हो। त्या एकीकरणामध्ये आणि समानतेमध्ये असली पाहिजे ही सामाजिक न्यायाची जी संकल्पना आहे ती राबवता येणं खूप कठीण नाही असं मला वाटतं बरोबर कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय तुमच्या परवानगी तो घेते प्राजक्ता मोळे आपल्याशी बोलतायत नमस्कार मुलुंढ विचारायचं होतं की आता प्रत्येक भारत एवढा मोठा देश आहे त्यामध्ये प्रत्येक गावाची सुधारणा करणं सरकारला तो अशक्य आहे असं आपण समजू तर त्या दृष्टीने नेते अभिनेते वगैरे यांच्याकडे भरपूर पैसा प्रॉपर्टी त्यांनी एक एक गाव अॅडॅप्ट करावं ना एखादी मुलून एखादी ठाणा वगैरे असं आणि त्याची सुधारणा करावी त्या तो सामाजिक न्यायाखाली येतो का आणि त्यांची हवं तर प्रॉपर्टी टॅक्स फ्री करावी म्हणजे लवकर देशाचा विकास होईल असं मला वाटतं याच्यात माझी शंका असेल शंक तर दूर करावी थँक्यू धन्यवाद मला असं वाटते की त्यांनी सुचवलेला उपाय खूपच योग्य आहे पण आपली संपत्ती कशी खर्च करावी याचा प्रत्येकाला व्यक्तिगत अधिकार आहे हो। त्याच्यामुळे आपण कायदा करून जबरदस्ती करण्यापेक्षा हो। त्यांनी जसं सुचवलेलं आहे तसं जर प्रत्येकाला प्रोत्साहन देऊन आपण स्वतःहून काही लोकांना असं तयार करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित फरक पडू शकतो हो। आता महाराष्ट्रामधले अनेक अभिनेते जे आहेत ते मला माहिती आहेत म्हणजे नाना पाटेकर असेल किंवा जुनी सोनाली कुलकर्णी असेल नंदू माधव म्हणून अभिनेते ते असतील असे अनेक जण गिरीश कुळकर्णी इव्हन आहे हो। ते अनेक जण समाजासाठी काहीतरी सतत करण्याचा प्रयत्न करतात ते वेळ देऊन असेल किंवा पैसे देऊन असेल पण समाजाप्रती अशी बांधिलकी जपणारे अभिनेते जसं आधी निळू फुले होते सदाशिव हो। अमरापूरकर होते श्रीराम हो। लागू आहेत हे सगळेजणच समाजासाठी काहीतरी सतत करण्याचा प्रयत्न करत होते मला हेच म्हणायचं आहे की आपापल्या क्षेत्रात राहून प्रत्येकाने सामाजिकतेचं भान ठेवलं आणि आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो असं करून के केलं तर यांनी जे म्हटलेलं आहे ते सहज साध्य आहे हे आपण खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन घडून आणू शकतो खरं याच्यामध्ये कोणा तुम्ही हा एक मुद्दा या जोडीला सांगला की ह्याच्या बाबतीत कायदा किंवा एखादा नियम करून जबरदस्ती कोणावर आपण करू शकत नाही की हे असं करायलाच हवं म्हणून आणि पुन्हा यामध्ये स्वातंत्र्याचा आणि आवडीचा भाग हाही येतो यामध्ये या, या प्रत्येक विविध सामाजिक कार्यामध्ये किंवा असंघटित घटकांना एकत्र आणण्यामध्ये समाजामधल्या अनेक व्यक्तींचा हात असतो आणि त्यांना एकत्रित एक करून प्रश्नावरती उत्तर शोधणं हे मोलाचं आहे तुम्ही सतत म्हणता की असंघटित घटकांनी एकत्र यायला हवं कशा पद्धतीने आपल्या राज्यामध्ये देशामध्ये हे असंघटित घटक आहेत आणि ते कशा पद्धतीने एकत्र येऊ शकतात खर तर फार पूर्वीच डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिका संघटित वा संघर्ष करा हो। आणि संघटनेचं महत्त्व महात्मा गांधींनी सातत्याने आपल्याला सांगितलेलं आहे लोकमान्य टिळकांनी पण ते आपल्या समाज जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला मला हेच वाटते की या सगळ्यांचं सूत्र म्हणून आपण बघितलं विचारांचं तर अन्याय झालेल्या माणसाला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्यावर अन्याय होतो आहे आज भारतामध्ये असे अनेक घटक आहेत की ज्यांना आपल्यावर अन्याय होतो आहे हे पण लक्षात येत नाही सर आपण त्या घटकांची नावं घेऊन त्यांना ते स्पष्टही करून सांगूया की हे हे घटक जे आहेत ते अन्यायग्रस्त आहेत आता आपण उदाहरण घ्यायचं असेल तर आता सध्या सुरु असलेल्या काही प्रकरणांबद्दल आणि महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल पाहिलं तर, तर स्वच्छता कर्मचारी म्हणून ज्यांची नेमणूक होते आणि अस्थायी स्वरूपाचे स्वच्छता कर्मचारी म्हणून नेमणूक होते हे अत्यंत असंघटित घटक आहेत आणि यांना मानवी विष्ठा वाहतूक प्रतिबंधक कायदा असतानाही मानवी विष्ठा वाहतूक करावी लागते हे वास्तव आहे आणि त्याच्यामुळेच आपण पाहतो की सत्यमेव जयते सारख्या अनेक टीव्ही सिरियलमध्ये याच्याबद्दलचं वास्तव मांडण्यात आलेलं आहे मग हा खूप मोठा एक असंघटित घटक आहे की ज्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव नाही आणि जाणीव झालेले पण लोक जे आहेत ते एकत्र येऊ शकत नाही अशा प्रकारची एक भीषणता त्याच्यामध्ये आहे मग आपण हे पण बघू शकतो की जे उदबत्त्या तयार करणाऱ्या स्त्रिया आहेत झाडू आणि ज्याला फडा म्हणतात खेड्यांमध्ये ते त्या तयार करणाऱ्या स्त्रिया आहेत या अनेक स्त्रिया पण असंघटितच आहेत मी फटाक्यांचं उदाहरण मगाशी दिलं त्याच्यामध्ये पण असंघटित कामगार आहेत कारण की जिथे जिथे बेकायदेशीर पद्धतीने कामगारांची नेमणूक होते किंवा कामगार ठेवले जातात तिथे तिथे ते असंघटित राहिले पाहिजे अशाच पद्धतीने वातावरण तयार केलेलं आहे आणि या सगळ्या घटकांना आपण गरिबीपासून दूर नेत असताना बेरोजगारी त्यांची दूर करत असताना त्यांच्या हाताला काम देताना ते मानवी प्रतिष्ठेसह काम करत आहेत याची जाणीव ठेवणारी यंत्रणा आपल्याला पाहिजे तरच सामाजिक न्यायाचं चित्र प्रत्यक्ष येऊ शक प्रत्यक्षात येऊ शकते असं खरं आज आहे सामाजिक न्याय दिवस आणि या अनुषंगाने अॅडव्होकेट असिम सरोदे सर आपल्याला मार्गदर्शन करतात सर आपण समाजामधली असलेली विषमता लिंग जात धर्म पंथ या अनुषंगाने सामाजिक आर्थिक विषमता या सगळ्याविषयी आपण जेव्हा उलगडून सांगतो तेव्हा लक्षात येतं की आजूबाजूला या प्रत्येक विषमतेमध्ये नांदणारे घटक आहेत म्हणजे असं की तिथे आहे त्यांचं कार्य त्यांच्या पद्धतीनं सुरू आहे पण अन्याय घडतोय हे त्यांनाही कळत नाहीये मग आता जेव्हा बोलण्यामधनं चर्चांमधनं अन्यायाची जाणीव होते व पुढचं पाऊल काय असावं न्यायाच्या आणि लोकशाही पूर्ण पद्धतीने मागणी करणं आपली काय मागणी आहे नेमकेपणाने सांगता येणं हे सामाजिक न्यायाची जाणीव होण्याचं पहिलं वास्तव आहे आणि म्हणून मला असं वाटते की कोणी हिंसक मार्गाने जर सामाजिक न्याय मिळालाच पाहिजे असं म्हणत असेल तर ते जबाबदारी शून्यपणाचं लक्षण आहे असे अनेक घटक आहेत म्हणजे आता आपण पाहतो की जातपंचायतीचा अन्याय सहन करणारे असंघटित हो। कुटुंब असतील कौटुंबिक हिंसा सहन करणाऱ्या घराघरातल्या स्त्रिया असतील रॅगिंग सहन करणारे अनेक मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी आणि कॉलेजमधले मुलं असतील किंवा ज्यांना भिकारी व्हावं लागते आणि भिक्षेकरी प्रतिबंधक कायदा असतानाही त्यांना भिकारीच म्हणून जगावं लागते असे शहरा शहरांमधले ज्याला शहरी गरीब आपण म्हणतो ते असतील शहरांमध्ये फुटपाथवर झोपड्यांमध्ये राहणारे असंघटित गरीब लोक असतील वेश्या व्यवसायातील स्त्रिया असतील हो। त्यानंतर शेतकरी जे आत्महत्या करत आहेत असंघटित आहेत आणि त्यांना कोणी काउन्सिलिंग करण्यासाठी म्हणजे समुपदेशन करण्यासाठी पण नाही की आपण आत्महत्येपासून परावृत्त होऊ शकतो आणि आपण विकास करू शकतो आणि शेतमजूर आहेत असे शे अनेक घटक आहेत की जे असंघटित आहेत आणि त्यांना सामाजिक न्यायाची जाणीव करून देणं आवश्यक आहे अनेक लोक या विषयांवर काम करत आहेत आणि त्याच्यामुळे जागृती निर्माण झालेली आहे पण मला असं वाटते की हक्कांची मागणी म्हणजे जबाबदारींची जाणीव आहे अच्छा आणि ज्यांना जबाबदारीची जाणीव चांगली होते तेच हक्कांची मागणी जोरदारपणे करू शकतात नाहीतर आपण जे चित्र रस्त्या रस्त्यांवर बघतो की हमारी मागे पुरी करू आणि हे झालंच पाहिजे ते झालं नाही तर आम्ही काचा फोडू बसेस फोडू विध्वंसक वृत्ती ही विध्वंसक वृत्ती जी आहे ती सामाजिक न्यायाची मागणी करण्याचा खरा भाग नाही तर हा अर्धवट भाग आहे बरोबर आणि म्हणून सामाजिक न्यायाची किंवा मानवी हक्कांची मागणी करणं म्हणजे जबाबदारीसह ती मागणी करणं आहे आणि ज्यांना जबाबदारीची पूर्ण जाणीव झालेली आहे ते कधीच सामाजिक संपत्तीचं सामाजिक सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने वागले पाहिजे अशी एक आदर्शवत कल्पना खरं म्हणजे आहे पण आता ती पूर्ण होऊ शकत नाही भारतामध्ये आणि अनेक ठिकाणी प्रचलित मोर्चे काढण्याच्या आणि मागण्या करण्याच्या पद्धतीमध्ये आता सुधारणा होताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यामुळे डाऊनफॉल जो आहे आपला प्रत्येकाचा की आपण एका विशिष्ट लेवलपर्यंत खूप वाईट वागू शकतो पण नंतर चांगला विचार करतो आज पासष्ट वर्षाची लोकशाही झालेली असताना आपण नक्कीच लोकशाहीचं एक तत्व म्हणून सामाजिक न्याय शिकला पाहिजे असं मला वाटतं बरो बरोबर आहे सामाजिक न्याय शिकला पाहिजे पण तुम्ही म्हणतात असं की <coughs> समाजाकडे वळून त्यांच्यामध्ये उतरून या असंघटित घटकांना एकत्र आणणं बऱ्याचदा या असंघटित घटकांची भूमिका किंवा ज्यांच्यावर अन्याय होतो हे मी दुसऱ्यांना सांगितलं तर माझी नाचक्की होईल माझी बदनामी होईल किंवा माझं रोजगाराचं उत्पन्न नष्ट होईल या सगळ्या भीतीपोटी हे असंघटित घटक स्वतःच्या वेदनांविषयी आणि त्रासाविषयी बोलत नाहीत मग जेव्हा याविषयी बोललं जात नाही तेव्हा संघटित होणं ही गोष्ट तर अजून लांब राहिली पण संघटित झाल्यानंतर किंवा दोन चार ठिकाणी बोलल्यानंतर पुढे काय सर असं आहे की आपल्या स्वतःच्या दुःखांना स्वतःच्या समस्या आणि प्रश्नांना सामूहिकतेचं स्वरूप देण्याची क्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे तर न्याय मिळवण्याची संकल्पना ही सोपी होताना आपल्याला दिसते व्यक्तिगत दोन लोकांच्या भांडणांमध्ये न्यायालय बरेचदा काहीतरी न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात आणि कोर्टामध्ये जी काही प्रक्रिया पूर्ण होते त्यातून काहीतरी गोष्ट न्याय म्हणून देण्यात येते तिलाच आपण न्याय असं समजतो पण माझं दुःख अनेकांचं दुःख आहे आणि असे अनेक दुःखी किंवा समस्याग्रस्त लोकांना एकत्र करून सगळ्यांसाठी मिळून न्याय मागण्याची जी प्रक्रिया आहे ती सामाजिक न्यायाची प्रक्रिया आहे त्याच्यामुळे आम्ही अनेक अशा प्रकारचे प्रकरण चालवत असताना हे बघतो की एका कोणत्यातरी माणसाला आनंद न होता ज्यांची समस्या नाही अशा समाज घटकांना हे माहिती झाल्यावर की अशा अशा एका प्रकरणामध्ये अशा स्वरूपाचा चांगला न्याय मिळाला याचा आनंद केवळ मर्यादित ज्या लोकांना न्याय मिळाला त्यांच्यापुरती न राहता अनेक लोकांच्या समाधानाचा तो मुद्दा बनणं ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि मला असं वाटते की ही प्रक्रिया जेव्हा समाज स्वीकारतो आणि एखाद्या प्रश्नावर सामाजिक न्याय मिळाला याचा आनंद सगळ्यांना वाटू शकतो तर ती प्रक्रिया खूप महत्वाची आहे आणि ती होण्यासाठी आपण सामूहिकतेचं भान ठेवून न्याय मागण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे वा याच्यामध्ये असं सगळे मुद्दे आले एक म्हणजे अन्याय झालेला ओळखणं त्यासाठी संघटित होणं सगळ्या समूहाला आपल्याबरोबर घेऊन जाणं आणि सगळ्यांच्या मागण्या या एकमुखानं योग्य दरबारी मांडणं पुढचा फोन आलाय तो घेते रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत नमस्कार हॅलो नमस्कार रवींद्रजी बोला रवींद्र कुडाळकर नाशिकून बोलतोय जी आणि जी आपल्या दोघांना नमस्कार नमस्कार आसिमजी मी तुमचे मार्गदर्शन अनेक वर्षांपासून ऐकतो आहे आणि मी तर तुमचा असीम चाहता आहे आपल्या नावाप्रमाणे खूपच छान आपलं बहुमोल मार्गदर्शन नेहमीच असतं माझा प्रश्न असा आहे आपल्याला की वर्णभेद जातीभेद भेद किंवा वैयक्तिक द्वेष अशा माध्यमातन समाजामध्ये एक किंवा अनेक व्यक्ती किंवा एक किंवा अनेक गट यामध्ये दुपारी निर्माण होते आणि त्याचे परिणाम काही सामाजिक निर्णयांवर सुद्धा होऊ शकतात यातनं जर सामाजिक अन्याय झाला तर तो त्या विशिष्ट गटांना किंवा व्यक्तीला भोगावा लागतो तर त्यासाठी काय केलं जावं दुसरं म्हणजे असं की काही सोयी सुविधा ज्या असतात शासनाच्या त्या काही व्यक्तींना किंवा गटांना जर मिळाल्या नाही त्यातनं सुद्धा अन्याय व्हायची शक्यता असते आणि आर्थिक आणि सामाजिक विषमता देखील निर्माण होते हे दूर करण्यासाठी खूप गरजेचं आहे तर आपण काही उपाय तर बरं होईल धन्यवाद खरं तुमचा प्रश्न खूप व्यापक स्वरूपाचा आहे आणि मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये कोणत्या स्वरूपाची न्यायाची संकल्पना आहे त्याच्यावर आपल्याला त्याच्यातून समाधान मिळणार आहे की नाही हे अवलंबून असते त्यामुळे आपण स्वतःसाठी न्याय मागत असताना आपण खूपच मोठी एक अपेक्षा ठेवत असतो आणि न्यायाकडून अपेक्षा किंवा न्यायालयांकडून अपेक्षा किंवा कायद्याकडून अपेक्षा या करत असताना एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की खरं तर व्यवस्था आणि व्यवस्थापनच असं पाहिजे शासन यंत्रणेचं की प्रत्येक लहान लहान गोष्टींसाठी माणसांना न्यायालयामध्ये जायला लागू नये कायद्यावर आणि न्यायालयावरच अवलंबून असणारा समाज हा खरं म्हणजे चांगलं लोकशाहीचं चा लक्षण नाही तरी पण तुम्ही जो मुद्दा विचारलेला आहे तो विचारात घेत असताना हे महत्त्वाचं आहे की आपण ज्या प्रश्नासंदर्भात न्याय मागतो आहे ती न्याय आपल्याला सवलत म्हणून नाही तर हक्क म्हणून मिळाला पाहिजे अशा स्वरूपाची तुमची समस्या असेल तरच त्याला सामाजिक न्यायाच्या चौकटीमध्ये आपण बघू शकतो अन्यथा तो, तो काहीतरी व्यक्तिगत प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया म्हणून आपल्याला केवळ बघता येतो या अनुषंगाने जर असा एक मुद्दा येतो की व्यवसाय आणि असंघटित हो घटक यांची सांगड कशा पद्धतीने घालता येऊ शकेल आम्ही संदर्भात खूप विचार केला आणि सामाजिक न्यायासाठी वकिली किंवा समाजाभिमुख वकिली करणारे अनेक वकील आज महाराष्ट्रामध्ये आमच्यासोबत कार्यरत आहेत म्हणजे कोल्हापूरपासून तर नागपूर आणि यवतमाळपर्यंत सिंधुदुर्गापासून तर अकोला लातूर आणि अमरावती सोलापूरपर्यंत सगळीकडे वकील काम करत असतात आमच्यासोबत आणि ते समाजाभिमुख वकिली करतात आता समाजाभिमुख वकिली म्हणजे काय की केवळ मोफत कायदेविषयक सहायता देणं आणि मोफत केसेस चालवणं एवढाच मर्यादित त्याचा अर्थ नाही तर समजून आपण एक मुद्दा म्हणून काहीतरी मांडणं आणि मगाशी जसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो होतो की एका लहानशा मुद्द्यातून पण एक व्यापक समाज परिवर्तनाचा बदल आपण घडून आणू शकतो का यासाठी न्यायालयाचा आणि कायद्याचा खुबीने अभिनव पद्धतीने वापर करणं ही ती संकल्पना आहे आणि त्यासोबतच व्यावसायिकता जपताना की जे कोणी फी देऊ शकतात त्यांच्याकडून फी घेऊन आम्ही काम करू पण मी हा वकिली व्यवसाय करत असताना जे पैसे देऊ शकत नाही आणि केवळ पैसे नाही म्हणून त्यांना न्याय मिळू शकणार नाही अशा अनेक घटकांना मी मदत करू शकतो का याचा सतत विचार करणं ही समाजाभिमुख वकिलीची संकल्पना आहे आणि ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि गोव्यामध्ये जवळपास एक लाख पस्तीस हजार वकील आहेत या सगळ्या वकिलांनी जर ठरवलं की आपण सामाजिक न्यायासाठी पण वकिली करायची की व्यावसायिकता जपून आपण दोन केसेस का होईना महिन्यातून आपण मोफत चालू आणि गरीबांना पण न्याय मिळवून देऊ तर मला असं वाटतं की हे एक लाख पस्तीस हजार वकील जर सक्रिय झाले तर किती मोठ्या प्रमाणात सामाजिक न्यायाची चळवळ सुरू होऊ शकते न्यायालयाच्या माध्यमातून हे आपण समजून घेतलं पाहिजे बरोबर आहे सर याविषयी म्हणजे हा ही संकल्पना खूप मोठी आहे आणि त्याविषयी तुमच्याकडे आणखी टप्प्याटप्प्याने आपण जाणून घेत आहोतच पण असं आहे की मूलभूत हक्क हे प्रत्येक व्यक्तीला आहेत पण आज जगताना या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं मग अशा वेळी दाद कुठे कधी कशी मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर आपल्याला भारतीय संविधानानुसार थेट उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाता येते आणि जेव्हा आपण एक व्यापक मुद्दा म्हणून अनेक लोकांची समस्या म्हणून ती मांडण्याचा प्रयत्न करतो आता उदाहरणार्थ जर आपण घेतलं की अनेक अपंग लोक आहेत आणि एखाद्या अपंग माणसासोबत होणारा अन्याय हा जर त्याला हे लक्षात आलं की माझ्यासारख्याच अपंग असणाऱ्या किंवा अपंगत्वासह जगणाऱ्या अनेक लोकांसोबत हा अन्याय होतो तर त्यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली जाऊ शकते विकास प्रत्येकाला पाहिजे आहे पण विकासाच्या नावाखाली आपल्या निसर्गाचा आणि पर्यावरणाचं भकासपण हे आपल्याला यानंतर परवडणार नाही अशा स्वरूपाचं आहे मग पर्यावरणासंदर्भातल्या जनहित याचिका होऊ शकतात नदी वाचवण्यासाठी जनहित याचिका होऊ शकते गरिबांना घर मिळाले पाहिजे म्हणून जनहित याचिका होऊ शकते जे तृतीय पंथी आहेत किंवा जे थर्ड जेंडर आपण ज्यांना म्हणतो आणि ज्यांना बोलीभाषेत छक्के किंवा जडे म्हणून ओळखलं जाते त्या पण लोकांना मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा हक्क आहे त्याच्यामुळे समलिंगी लैंगिकता असलेल्या लोकांसाठी काही जण जनहित करू शकतात तर अशा सगळ्या संदर्भात आपण जर विचार केला तर जनहित याचिका हे लोकशाहीचं एक खूप प्रभावी माध्यम आहे जे जर आपण न्यायालयाच्या माध्यमातून वापरलं तर कदाचित न्यायालाच आपण व्यापक करू शकतो आणि न्याय ही संकल्पना अनेक लोकांसाठी आहे असा विश्वास एकीकडे एक एक निर्माण झाला तर आपण बघू शकतो की लोकशाहीच आपण प्रस्थापित करतो आहे आणि लोकशाही मजबूत करतो आहे त्यामुळे पण वकिलांचा सहभाग याच्यासाठी आवश्यक आहे आणि सर्वसामान्य माणसांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की व्यक्तिगत भांडांसाठी आपण कमीत कमी कोर्टाचा वापर केला पाहिजे आणि सामाजिक न्यायाची संकल्पना म्हणून मग तडजोडीने आपसात सहमतीने आपसात बोलून आपण भांडणं मिटू शकतो का याचा विचार आपण व्यक्तिगत भांडणांच्या संदर्भात केला पाहिजे आणि बड़ दुसरीकडे आपण शासकीय पातळीवरचे महत्वाचे मुद्दे म्हणून व्यापक जनहिताच्या मुद्द्यांना न्यायालयाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे खरंय सामान्य माणसाने म्हणणं की कायद्याचा कमीत कमी वापर करायला हवा किंवा कोर्टामध्ये कमीच जायला पाहिजे आणि वकिलांनी हे सांगणं यामध्ये मोठा फरक आहे तेव्हा मंडळी हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा आणि समाज हितासाठी आपण काय करू शकतो या दृष्टिकोनातून विचार व्हायला बाबा पुढचा फोन आहे सुनील बोलतात नमस्कार सुनील हा नमस्कार नमस्कार मॅडम बोला मी सुनील झिमधी मी बोलतोय मॅडम बोला सुनील मी म्हणतो सामाजिक न्याय दिवस जो आता आहे हो। तर न्याय समाजाला न्याय खऱ्या अर्थाने मिळत नाही असं माझं स्पष्ट मत आहे सुनीलजी टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा हो, कारण हो मला म्हणायचंय का आज न्याय दिवसाच्या निमित्तानं वकील साहेबांना की खऱ्या अर्थानं दलित समाजाला शासनाकून कुठलाही न्याय मिळत नाही सटकर मुद्द्यावर या सुनीलजी असं माझं बर जात धर्मपंथ या दृष्टिकोनातून समाजात आढळणारी विषमता हा त्यांचा मुद्दा आहे काय सांगाल सर मला असं वाटते की बीड उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किंवा औरंगाबादच्या पुढे जात असताना आपल्याला जातीय गणित हे फार टोकदार झाल्याचे दिसते भीषण भीषण झालेलं आहे आणि त्याचं राजकारण पण व्हायला लागलेलं ला आहे त्यामुळे दलित समाजाचे जे आपले बांधव असतील त्या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला कोणी गैरवापर करता कामा नये जर ॲट्रॉसिटी अॅक्ट जो आहे तो दलित व्यक्तींना आणि दलित कुटुंबांना संरक्षण मिळवण्यासाठी आहे त्या कायद्याचा गैरवापर करून राजकारण करण्यासाठी जर काही दलित कुटुंबांनाच हाताशी घेऊन खोट्या तक्रारी दाखल केल्या जात असतील तर त्यातून एक सगळीकडे सामाजिक चुकीचा संदेश जातो आहे की अॅट्रॉसिटी एक्टचा जणू काही गैरवापरच होतो अच्छा आणि ही पण वस्तुस्थिती आहे की अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण पाहिजे असलेले आणि आवश्यक असलेले अनेक दलित कुटुंब आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की कायद्याचा विवेकपूर्ण पद्धतीने वापर करणं खरेपणाने आणि पूर्ण सत्यतेनी वापर करणं असे अनेक लोक आपल्याला पाहिजे आहेत आणि म्हणून जर आपल्याला प्रश्न केवळ आरक्षणाने सोडवायचा असेल तर तो सुटू शकतो का याच्याबद्दल आपण आतापर्यंत प्रयोग करून बघितला त्यामुळे ज्यांचा विश्वास असेल की आरक्षणामुळेच प्रश्न सुटू शकतील त्यांनी त्या संदर्भात पण काम करावं पण मला असं वाटते की आपल्या स्वतःच्या पात्रता वाढवणं क्षमता वाढवणं वा। आणि आपण जाती धर्माच्या बाहेर येऊन पण माणूस म्हणून जगू शकतो याच्याबद्दलचा विश्वास आपल्या स्वतःमध्ये येणं ही विकासाची संकल्पना जी आहे ती सामाजिक न्यायाची आहे आणि याच्यासाठी मग कोणत्या जातीपातीचं बंधन पण पाळण्याची गरज नाही त्यामुळे आता ते जे धीमधीमे आहेत ते बीड बीडचे आहेत हो। बीडमध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये दलित समाजात मध्येच म्हणजे शेड्यूल कास्ट या कॅटेगरीमध्येच येणाऱ्या इतर जातीपातींमध्ये पण लग्न करू दिले जात नाही मग आपल्याला डॉक्टर आंबेडकरांचा विचार समजला का असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला पाहिजे खरं की आपण डॉक्टर आंबेडकरांचे विचार महत्वाचे मानले पाहिजे आपल्याला कोणत्याही प्रकारचे पुतळ्यांचं राजकारण किंवा पुतळे नको आहेत आपल्याला विचार मात्र पाहिजे त्यामुळे आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटनाच खरं तर आपल्या लोकशाहीचा प्राण आहे अगदी आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्या विचारांवर पूर्ण विश्वास ठेवून काम करू शकतो का याच्या संदर्भात सगळ्यांनी आपण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी विचार केला पाहिजे तर सामाजिक न्याय आपल्याला समजून घेता येईल असं मला वाटतं सर विषमता आहे हे आपल्याला ठाई ठाई दिसत आहे पण प्रगती करायचं आहे आज विकसनशील देश म्हणून आपण ओळखले जात आहोत आणि विकासाकडे जायचं आहे विकसित देश म्हणून जाताना या विषमतेवर मात करायची हे सगळं आपण बोलतो पण कृती कशा पद्धतीने करावी आ, मला असं वाटते की आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती जे जिवंत माणसं आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला असणार की माझ्या एकट्या जवळच पैसा आणि संपत्ती जम, जमा होत असताना मी काहीतरी चुकीचं करतोय असं ज्यांच्याकडे खूप सहजतेने पैसा येतोय त्यांना वाटलं पाहिजे आणि अनेक लोकांना उभं करणं ही माझी जबाबदारी आहे असं वाटणारे अनेक लोक पाहिजे म्हणजे आपण पाहू शकतो की महात्मा गांधींनी जे स्वातंत्र्यपूर्व काळात आंदोलन केलं तेव्हा जमनालाल बजाज सारख्या धनाढ्य माणसापासून तर बिर्लांसारख्या संपत्तीवान माणसाला पण त्यांच्याजवळची संपत्ती म्हणजे शुल्लक आहे ती मुळीच महत्वाची गोष्ट नाही असं त्यांना स्वतःला वाटलं आणि ते गांधीजींसोबत येऊन बसले आणि त्यांनी सांगितलं की माझी संपत्ती राष्ट्रनिर्माणासाठी आणि देशासाठी वापरा तर मला असं वाटते की विश्वस्तपणाची जी कल्पना आहे की आपली संपत्ती आपले सद्गुण आपले आपल्यामध्ये असलेल्या क्षमता या समाजासाठी मी वापरल्या पाहिजे आणि मी समाजाचा घटक असल्यामुळे माझ्या या सगळ्या गुणांचं आणि पैशांचं विश्वस्तपण हे समाजाकडे आहे या भावनेतून आपण जर त्रयस्थपणे बघण्याचा थोडा प्रयत्न सुरु केला तर कदाचित आपल्यामध्ये खूप मोठे सामाजिक बदल घडून येऊ शकतात आणि ही सामाजिकता जर आली तर ज्याला आपण म्हणतो पीसफुल कोएक्झिस्टन्स शांततापूर्ण नांदणे ना, शां, शांततापूर्ण सह अस्तित्व दुसऱ्यांचं मान्य करणं ही खूप मोठी कल्पना आहे आणि ही काही आपल्याला नवीन नाही आपल्या सगळ्यांच्या धर्मसंकल्पनेमध्ये ती आहे आणि म्हणून मग आपण खरा धर्म वागणुकीच्या पातळीवर आणणं म्हणजे सामाजिक न्याय आहे हे आपल्याला हळूहळू लक्षात येऊ शकेल खरंय सर तुम्ही म्हणतात असं की आज वेगवेगळ्या धर्म वेग हो जात पंथ या सगळ्यांना आपापल्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे पण तरीसुद्धा धर्मांधपणाने याच्यावर हल्ला हल्लाबोल केला जातो आणि त्याचा विपरीत अर्थ लावला जातो मग बऱ्याचदा या सगळ्या गोष्टींचे विपरीत परिणाम समाजावरती उठतात हे थांबण्यासाठी जात धर्म पंथ या अनुषंगाने तुमचं मार्गदर्शन मोलाचं आहे मला असं वाटते की भारतीय समाज अजूनही अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिकण्याच्या पायऱ्या चढतो आहे आणि आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य समजून घेण्याची प्रक्रिया प्रेम समजून घेण्यापासून केली पाहिजे की दुसऱ्या व्यक्तींचं प्रेम महत्वाचं आहे दुसऱ्यांची मैत्री ही संशयास्पद पद्धतीने बघता कामा नये प्रेम जिव्हाळा मैत्री या सगळ्या ज्या पायऱ्या आहेत त्या जर आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकलो तर केवळ तरुण मुलगा तरुण मुलीवर करणारच प्रेम नाही तर आई वडील एकमेकांवर करणारं प्रेम आणि मुलं आई वडिलांवर करणारं प्रेम किंवा माझ्या घरातल्या वृद्ध व्यक्तीवर माझं असलेलं प्रेम प्राण्यांवर असलेलं प्रेम आणि काही लोकांचं पर्यावरणावर असलेलं प्रेम शेतकऱ्याचं त्याच्या बैलावर असलेलं प्रेम या सगळ्या प्रेमाच्या संकल्पना अभिव्यक्ती आहेत आणि त्या जर आपण समजून घेतल्या तर प्रेमळपणा निर्माण होण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावा लागणार नाहीत आणि प्रेमळपणा जर आपल्या इथे झाला निर्माण झाला आणि तो मूलभूत अंगीकृत असा असला की माझ्यामध्ये आहेच ते प्रेम ते आपल्याला फक्त दाखवता आलं पाहिजे भारतामध्ये बरेचदा असं आहे की प्रेम व्यक्तच करायचं नाही अशा प्रकारची पद्धत आहे म्हणजे लग्न केल्यावर प्रेम बायकोनी नवऱ्यावर नवऱ्यानी बायकोवर व्यक्त करायचं नाही ते आहेच असं समजण्यात येते गृहित धरण गृहित धरतात परदेशामध्ये ते स्पर्श करतात एकमेकांना हात लावतात एकमेकांबद्दल काहीतरी चांगलं बोलून ते प्रेम व्यक्त करतात मला असं वाटतं की प्रेमाबद्दलच्या भावना व्यक्त झाल्या पाहिजे आणि आपण काय करतो नेमकं त्याच्या विरुद्धच्या द्वेषाच्या भावना मात्र मोकळेपणाने व्यक्त करतो <laughs> तर ते बंद झालं पाहिजे हा विरोधाभास आहे हा विरोधाभास आहे आणि विषयम मात करताना हा विरोधाभास जो आहे तो उलटायला हवा मग ते जर जर झालं तर मूलभूत हक्क आपल्याला दुसऱ्यांचे दिसायला लागतील कारण म्हणून मी सुरुवातीपासून जे सांगतोय की प्रेमामुळे आपल्याला मूलभूत हक्क हे कर्तव्यांशी जोडता येतात आणि मग सामाजिक न्याय मानवी हक्क या काही खूप अशा पुस्तकी संकल्पना राहणार नाही तर त्या वागणुकीच्या पातळीवर सोप्या पद्धतीने आपण आणू शकतो खरं माणसाने माणसाशी माणूस की वागणं हा सुद्धा प्रेमाचा भाग आहे आणि तो आपल्या कार्यामध्ये सतत यायला पाहिजे बरोबर आता आपण जेव्हा म्हणतो की सामाजिक न्याय हवा आहे या अमुक अमुक व्यक्तीवरती अन्याय झाला आहे दाद मागितली जात आहे आणि मग या व्यक्तीला न्याय मिळाला आहे पण या सामाजिक न्याय या संकल्पनेचं ऑडिट करता येणं शक्य आहे मला वाटतं शक्य आहे मी केंद्र सरकारच्या नियोजन केंद्र केंद्रीय नियोजन मंडळामध्ये अभ्यास गटाचाच फक्त सल्ला करतो खूप काही मी काम केलेलं आहे असं मला वाटत नाही पण जे काही अनुभव आतापर्यंत मला आले महाराष्ट्र फिरत असताना महाराष्ट्रातले अनेक जिल्हे बघत असताना तेव्हा मला असं जाणवते की सामाजिक अन्यायाचे अनेक प्रश्न आहेत विखुरलेले आहेत म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडच्या मच्छीमारांचा प्रश्न असेल सिंधुदुर्गातल्या मच्छीमारीवर अवलंबून असलेल्या समाजातला प्रश्न असेल इस्लामपूर अशा सांगली जिल्ह्यातल्या गावामध्ये एखादे झोपडी मध्ये झोपड्यांमध्ये राहणारे लोक असतील अनेक ठिकाणी वर्धा जिल्ह्यात दर्यापूरला एखाद्या दलित स्त्रीवर झालेला बलात्कार असेल असे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांवर आपण कशा पद्धतीने रिएक्ट होणार आहे प्रतिक्रिया प्रतिक्रिया आपली काय असणार आहे ती मला महत्वाची वाटते आणि त्याच्यामुळे आपण लैंगिक अत्याचारापासून तर लोकांच्या वेगवेगळ्या दुःखांपर्यंत आपण केवळ धार्मिक संकल्पनेतून न बघता आपण त्याच्याकडे सोल्युशन ओरिएंटेड पद्धतीने की मी काय करणार माझं सहभाग काय राहणार असं प्रत्येक माणसांनी ठरवता येणं हे सामाजिक न्यायाचं खरं सूत्र आहे आणि सामाजिक न्यायाचं ऑडिट करता येऊ शकते आम्ही जवळपास आतापर्यंत महाराष्ट्रातले सहा जिल्हे पूर्ण फिरलेलो आहे की ज्याच्यामध्ये आम्ही सामाजिक न्यायाचे अन्यायाचे कोणते कोणते प्रश्न त्या जिल्ह्यामध्ये आहेत हे बघण्यासाठी सहा सात दिवसाचेच दौरे केले अच्छा आणि मला असं वाटतं की आम्ही प्रत्येक वेळेस राजकीय संघटना आणि राजकीय व्यक्तींना हे सांगितलेलं आहे की तुम्ही प्रचाराच्या वेळेस जीवाचं रान करून प्रत्येक घरापर्यंत आणि घरातल्या मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा तसं मग तुम्ही निवडून आल्यानंतर सामाजिक न्यायाचं आणि अन्यायाचं ऑडिट करण्यासाठी का तुमच्या कार्यकर्त्यांना कामाला लावत नाही कारण की त्यांच्याकडे काहीतरी रचनात्मक ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह वर्क म्हणतो ते पाहिजे की नाही महात्मा गांधींनी सतत आपल्या कार्यकर्त्यांना रचनात्मक काम देऊन राजकारणात सहभागी होण्याचा आवाहन केलेलं आहे आज काय करतो आपण की आ, फक्त त्या राजकीय पक्षाचे सदस्य लोक होतात काम काय करायचं हे काहीच माहीत नाही तर मला असं वाटते की माणूस बांधण्याचं काम झालं पाहिजे समाज उभा करण्याचं काम झालं पाहिजे आणि सोशल ऑडिट करणं म्हणजे दुःख समजून घेणं हो। आहे म्हणजे काही कार्यकर्ते फक्त सरकारी दवाखान्यांमध्ये जातील पाच जण आणि ते सरकारी दवाखान्यांमधले कोणते प्रश्न आहेत समस्या आहेत कमतरता आहेत डॉक्टरांसोबत आणि सोबत आपण काय काम करू शकतो याच्याबद्दलचा विचार करतील केवळ भोळसटपणे रक्तदान करणं म्हणजे समाजकार्य नाही आहे तर पेशंट तिथले वाचले पाहिजे तिथे आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे लोकांना स्वस्तामध्ये औषध मिळण्याचा अधिकार आहे हा सामाजिक न्यायाचा भाग हे आपल्याला कळलं पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यातून सोशल ऑडिट ही संकल्पना जर साकार झाली आणि म्हणून मला असं वाटते की जी डीपीडीसी म्हणून एक यंत्रणा असते प्रत्येक जिल्ह्याची <laughs> जिल्हा नियोजन संघटना शंगर, किंवा <laughs> मंडळ असते तर त्यांनी हा कामाचा भाग म्हणून स्वीकारलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी पण हे कामाचा भाग म्हणून स्वीकारलं पाहिजे की आपल्या जिल्ह्याचं सोशल जस्टिस ऑडिट झालं पाहिजे <laughs> आणि त्याच्या संदर्भात मग सरकारला सूचना दिल्या पाहिजे मला <laughs> असं वाटतं की खालच्या पातळीपासून तर वरच्या पातळीपर्यंत जर अशा प्रकारच्या सूचना केल्या तर मंत्र्यांना पण काम करणं सोपं जाईल चांगल्या पद्धतीने ते प्रतिसाद देऊ शकतील आणि लोकांचे प्रश्न सुटतील हो। त्यामुळे मला असं वाटते की लाईफ महत्वाची आहे जीवन आज आपण काय होते की लाईफ बद्दल कोणीच बोलत नाही आणि नाईट लाईफ बद्दल लोक बोलतात म्हणून मग थोडंसं आपल्याला हे बदलता आलं पाहिजे की जीवन तरी लोकांना जगता येत आहे का त्याचा विचार होणं हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने भारतातल्या सह जगातल्या सर्व देशांच्या मदतीने सामाजिक न्यायाचा हा विचार राबवण्यासाठी आजचा हा दिवस नक्की केलेला आहे वाव पंडळी या निमित्ताने मी तुम्हाला मनापासून एक कळकळीशी विनंती करून की या कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण आज रात्री साडे अकरा वाजता होणार आहे तेव्हा तुम्ही आवर्जून बघा कारण ह्यातला मुद्दा जो आहे हा आपल्याला दिशादर्शक आहे रोजच्या धावपळीमध्ये मी काय करू शकते किंवा मी काय करू शकतो हा विचार करण्यासाठी एक स्फुल्लिंग लागतं ते या विचारांमधनं तुम्हाला नक्कीच मिळू शकेल पुढचा फोन आहे नमस्कार बोला श्रीकांत ठाण्या बोलतोय येस नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। रायगड आपला शेजारचा जिल्हा आहे जो रायगड तिथे जे सामाजिक बहिष्कार शेजारच्या त्यांचे वर्ष राहणारे लोक असतात नाव घेऊन दिलं नाही त्या कोणी ज्या कोणी इतर याच्याशी विवाह केला तर त्याच्यानंतर त्याच्यासाठी काय शासन का त्यांच्यावर कडक कार्यवाही करत नाही स्थानिक शासन डोळे धक्का का करतं त्याच्यासाठी कुठे दाट मारायचे हे बंद कधी येणार हे तर किती आणि कमी टिकलेले लोक असतात एवढे एवढी त्यांची पॉवरफुल एवढे ते असतात तिथे किंवा काय असतं ते कमी टिकलेले लोक नाही एवढे त्यांच्यावर अन्याय करतात तर मग ह्याच्याबद्दल काही योजना आहे का कुठे दाट मारायचे हे सांगा शिक्षण संस्कृती आणि त्या दिसणारी अचानक टोकाची विकृती तर जात पंचायती आणि कोकणामध्ये ज्याला गावकी असं म्हणतात त्या संदर्भामध्ये असं वास्तव पुढे आलेलं आहे की जातपंचायतीच्या संदर्भात कायदाच नाही त्याच्यामुळे नियंत्रण कोण ठेवणार असा प्रश्न निर्माण झाला होता आणि मी स्वतःच उच्च न्यायालयात केस चालवतो आहे त्याच्या संदर्भातली आणि त्याच केसमध्ये एक अत्यंत त्याला लँडमार्क आपण म्हणू शकतो अशा प्रकारचा निर्णय सर्व उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की पोलिसांनी या संदर्भात कोणत्या कोणत्या कलमांखाली कारवाई केली पाहिजे जसं की जातीय तेढ निर्माण करणं किंवा धर्मामध्ये समाजामध्ये द्वेष निर्माण करणं या संदर्भातलं कलम लावलं पाहिजे कट कारस्थान करणं सामाजिक विद्वेष पस पसरवणं या संदर्भातलं ला कलम लावलं पाहिजे सर्वांनी मिळून एकीने सामूहिक पद्धतीने काहीतरी चुकीचं आणि गुन्हेगारीचं समाजामध्ये करण्याचा प्रयत्न करणं यासंदर्भातलं कलम लावलं पाहिजे अनेकदा गावकीचे लोक तोंडी स्वरूपात दंड आकारणी करतात एक लाख ते पाच लाख आणि किती पण दंड आकारतात काही लोकांना स्त्रियांना जबरदस्तीने मुंडन करायला लावतात पूर्ण केस काढून घेतात त्यांची धिंड काढतात हे सगळे प्रकार चुकीचे आहेत आपण न्यायाची व्यवस्था म्हणून न्यायालय स्थापन केलेलं आहे कायदा आपण अस्तित्वात आणलेला आहे भारतीय संविधान हा भारताचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि त्याच्या आधारे न्यायालय हे आपल्याला न्याय देणारी यंत्रणा आहे मग न्यायालयापेक्षा व्यतिरिक्त इतर कोणती यंत्रणा कोणी अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कायद्याच्या भाषेमध्ये असं म्हणतात की एक पॅरल गव्हर्नमेंट चालवण्यासारखं ते आहे म्हणजे पर्यायी व्यवस्था पर्यायी लोकशाही किंवा पर्यायी जणू काही राज्यच त्यांचं आहे अशा प्रकारचं चालवणारी यंत्रणा या यंत्रणा ज्या आहेत गावकीच्या आणि जातपंचायतीच्या या बेकायदेशीर आणि लोकशाही विरोधी आहेत हे मत उच्च न्यायालयाने स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे आणि आता त्यांनी रायगड जिल्ह्याचं उदाहरण दिलं तिथे अनेक आ, केसेस या आदेशानुसार आ, हर हरिहरेश्वर श्रीवर्धन जवळचं जे आहे तिथल्या संतोष जाधव यांच्या केसमध्ये हा निकाल दिलेला आहे उच्च न्यायालयाने आणि तेव्हापासून अनेक केसेस दाखल होण्याची सुरुवात झालेली आहे लवकरच महाराष्ट्र शासन यासंदर्भातला कायदाही करणार आहे कारण की मी स्वतःच या संदर्भातला कायद्याचा मसुदा कच्चा आराखडा तयार करून मुख्यमंत्र्यांना सादर केलेला आहे आणि शासनाचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद यावर मिळताना दिसतो आहे वा सर नैसर्गिक साधन जी आपल्या आजूबाजूला आहे ती सगळ्यांच्या मालकीची आहे सगळ्यांचा त्याच्यावर समान हक्क आहे यामध्ये उत्पन्न सामाजिक स्तर ह्या कोणत्याही गोष्टी येत नाही तरी सुद्धा आज त्या साधन सामुग्रीच्या व्यापारावरून वापरावरून घोळ होताना दिसतात भांडणं होतात आणि दावे होतात खरं तर नैसर्गिक साधन सामुग्री जी आहे त्याच्याकडे आपण सामूहिक सार्वजनिक मालमत्ता म्हणून बघितलंच नाही आतापर्यंत हे दुर्दैव आहे एका अमेरिकन रायटरनी खूप चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं टायटलच हे आहे पब्लिक वेल्थ अच्छा आता पब्लिक वेल्थ म्हणून आपण कोणत्या कोणत्या गोष्टींकडे बघतो याची स्पष्टताच आपल्या समाजामध्ये नाही बरोबर कारण आतापर्यंत भारतातल्या निसर्ग निसर्गाने नि भरपूर आपल्याला दिलं आणि अजूनही भरपूर देण्याची क्षमता निसर्गामध्ये आहे महात्मा गांधींनी याच्याबद्दल मत म्हटलं होतं की निसर्गामध्ये प्रत्येकाला जेवढं पाहिजे आवश्यक आहे तेवढं देण्याची क्षमता आहे पण प्रत्येक माणसाचा स्वार्थ पूर्ण करण्याची क्षमता नाही ओरबडून घेण्याची ओरबडून घेण्याची जी वृत्ती वाढली आहे ती चुकीची आहे मग आपण पाण्याचाच विचार केला की आता उन्हाळा पण सुरू झालेला नाही आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये दुष्काळ आहे म्हणजे सांगली जिल्ह्यातलं आटपाडी असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातला सांगोला असेल किंवा विदर्भातला एक पूर्व भाग असेल इथे आत्तापर्यंत ज्या प्रमाणामध्ये पाण्याचा गैरवापर झालेला आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे मग जमिनीमध्ये बोरवेल खणून किती प्रमाणात पाणीचा उपसा करायचा याच्याबद्दलचे नियम आहेत जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे अधिकार आहेत आणि त्याच्या संदर्भातलं व्यवस्थापन चांगलं झालं पाहिजे मग कोळसा असेल जंगल संपत्ती असेल त्याच्या संदर्भातलं व्यवस्थापन चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी अनेकांनी काम करण्याची गरज आहे असं मला वाटते आता हवेवर तरी आपला कुठे सगळ्यांचा अधिकार आहे हो। हवा सगळ्यांना पाहिजे पण ती मोकळी आहे ती फ्री आहे याचा अर्थ तिचे तिला दूषित करण्याचा अधिकार आपल्याला नाही म्हणून हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की मला जी वस्तू तयार करता येत नाही आणि जी माझ्या जीवनाचा आवश्यक भाग आहे तिच्याबद्दलचा आदर मी कसा व्यक्त करतो म्हणून मी मगाशी सांगितलेला मुद्दा पुन्हा एकदा सांगतो की भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फटाके उडवण्याची जी चुकीची परंपरा आहे ती आपण बंद केली पाहिजे आपण हवा प्रदूषित होणार नाही याच्यासाठी स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे प्रदूषण ध्वनी प्रदूषण थांबवलं पाहिजे त्यानंतर पाण्यामधलं होणारं प्रदूषण थांबवलं पाहिजे नद्यांमध्ये अनेक प्रमाणामध्ये जे दूषित प्रकार आपण करतो ते थांबवले पाहिजे म्हणजे उच्च न्यायालयाला आपल्याला सांगावं लागते की तुम्ही आता नदीमध्ये गणपती विसर्जन करायचं नाही त्याच्या बाजूला आम्ही हौद बांधणार आहे त्या हौदामध्ये आपण विसर्जन करायचं तर मला असं वाटतं की न्यायालयानेच प्रत्येक गोष्ट सांगितल्यावर आपण ऐकणार आहोत की आपण खरोखर समजून उमजून सामाजिक न्यायासाठी आणि कायद्याच्या बांधिलकीसाठी आपण वागणार आहोत तरहा मुद्दा कर, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कायम शिस्तीचा आणि कायद्याचा बडगा हा दाखवायलाच हवा का हा मुद्दा याच्यामध्ये दडलेला आहे म्हणजे या सगळ्या मुद्द्यांचा विचार व्हायला हवा की नेमकं मी काय करू शकते आणि हो प्रत्येक वेळी शिस्तीची छडी हवीच का आपल्या पाठीवर पण या नैसर्गिक साधन सामुग्रीचा सा विचार करताना किंवा प्रत्येकजण आपापल्या कार्यामध्ये जेव्हा व्यस्त आहे तेव्हा मी निर्धारित कर भरते मी माझ्या रोजचे दिनक्रम पार पाडते आणि मी जमेल तसा दानधर्म करते म्हणजे माझं समाजाप्रती असलेलं कर्तव्य जे आहे ते मी पार पाडलेलं आहे अशी एक सरसकट ढोबळ व्याख्या आपण करतो मग या पलीकडे मी काय आणि कधी मला असं वाटतं की दान पुण्य करणारे पण लोक महत्वाचे आहेत कारण की ते संवेदनशील आहेत पण आता आपण या काळामध्ये जगत असताना दान आणि पुण्याच्या पुढे आपण काहीतरी विचार करू शकलो पाहिजे की अपंगत्वासह जीवन जगणाऱ्या माणसांना केवळ मी दान देणार कारण की तो अरे अरे बिचारा असं कसं जगतो दोन्ही पण पाय नाही डोळे नाही या अंधाळ्या माणसाला मी दान केलं पाहिजे हा हा फाटलेले कपडे घाटलेला गरीब माणूस आहे तो मा आपल्याला बरेचदा लहान मुलाच्या स्वरूपात सिग्नलवर दिसतो मग मळलेल्या अवस्थेतल्या या माणसाला मी दान केलं पाहिजे या कल्पनेतून नाही तर आपण माणसांनाही जगण्याचा हक्क आहे आणि ते आपल्या जगण्याचा घटक आहे असं आपण समजतो का, का। याच्या संदर्भातला विचार झाला पाहिजे असं मला वाटते खलील जिब्रान यांचं खूप चांगलं वाक्य आहे त्यांनी सांगितलं होतं की झाडाचं एका पूर्ण झाडाचं पान जेव्हा पिवळं होऊन गळून पडते तेव्हा त्या संपूर्ण झाडाची त्या गळून पडणारा संमती असते वा मग या अर्थाने जर आपण बघितलं तर समाजामध्ये निर्माण होणारा चोर समाजामध्ये निर्माण होणारा भिकारी एखादी व्यथित होऊन आणि काहीच मार्ग नाही म्हणून वेश्या व्यवसायाला लागलेली स्त्री भिकारी पणासाठी स्वतःची प्रतिष्ठा मारून टाकून हात भी, भीक भीक मागण्यासाठी पुढे करणारा व्यक्ती हे सगळेजण आपल्या समाजाचे घटक म्हणून आपली जबाबदारी आहे की मी काहीतरी चुकीचं केलं असल्यामुळे काही माणसांना असं जगावं लागत आहे का याच्या संदर्भातला विचार हा अधिकार केंद्रित विचार आहे म्हणून मग पाप पुण्याच्या पुढे जाऊन अधिकार केंद्रित विचार करता येणं ही सामाजिक न्यायाची खरी कसोटी आहे आणि तो विचार करणारे अनेक जण जर असतील तर मग आपण हे समजून घेतलं पाहिजे की पुण्य कमवण्यासाठी दान करणारे नक्कीच संवेदनशील आहेत आणि ते महत्वाचे आहेत पण त्याचा पुढचा विचार करणारे आपल्याला अनेक नागरिक आता पाहिजे तर परिपक्व लोकशाही आपल्याला दिसू शकेल वा परिपक्व लोकशाही नेमकं कशाला म्हणायचं नाही पापाची गणना नाही पुण्याची मोजणी असं म्हणत असताना लिंग जात धर्म पंथ सामाजिक आर्थिक विषमता हे सगळे विषम घटक या बोटांप्रमाणे विषमतेने आपल्याला दिसत आहेत मग या विषम घटकांना एकत्र एक साधणारी आणि अन्यायाविरुद्ध पुढे जाणारी ही मूठ कुणी वळवायची अर्थातच मंडळी तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायची आहे ज्या कार्यामध्ये आज आपले पाहुणे जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं ते स्वतः यात सहभागी आहेत आणि या पद्धतीने विषमतेतून विकासाकडे वाटचाल समतेतनं साधायची ही कशी साधायची हे उलगडण्याचा प्रयत्न आजच्या सामाजिक न्याय दिवसाच्या निमित्तानं सर तुमचे खूप उपक्रम आहेत कार्यक्रम तुमचे खूप सुरू असतात वेळात वेळ वेड़ काढून आज तुम्ही आम्हाला इथं मार्गदर्शन करायला आलात या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं तुमच्या सगळ्या उपक्रमांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते Thank you. धन्यवाद नमस्कार